टायर चोरी करणारी टोळी गजाआड वाजता नवलिहाळ येथे शाळेच्या आवारात थांबलेल्या दोन ट्रॅक्टर ट्रॉलीचे टायर चोरताना तेथील नागरिकांनी तीन चोरट्यांना रंगेहात पकडले त्यावेळी त्यांच्यासोबत टाटा सुमो क्रमांक के ए अठ्ठावीस बी एकोणनव्वद अकरा जप्त करून ग्रामस्थांनी त्यांना चोप देत खडकलाट पोलिसांच्या ताब्यात दिले त्यावेळी पी एस आय सुरेश मंटूर यांनी या चोरांची कसून चौकशी करून त्यांनी कोठे व कोणकोणत्या वस्तू चोरल्या आहेत याची माहिती घेतली चौकशी अंत सदर चोरीचे प्रकरण मोठे असून यामध्ये मोठी टोळी कार्यरत असल्याचे निदर्शनास आले यानंतर पीएसआय सुरेश मंटूर यांनी सदर माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना दिली त्यानंतर खडकलाट पोलीस निप्पाणी ग्रामीण पोलीस व गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांकडून तपासणी केल्यानंतर सुमारे नऊ लाख एकसष्ट हजार तीनशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असल्याचे उघडकीस आले यानुसार संतोष नागन्नवर वय सव्वीस राहणार गस्टोळी तालुका खानापूर महादेव महाकाडे वय सत्तावीस राहणार गळतगा तालुका निपाणी बाबू ढाले वय सदतीस राहणार गळतगा श्रावण हुलमनी वय वीस राहणार कक्केरी तालुका खानापूर व शिवानंद गजबर वय एकोणतीस राहणार गळतगा असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत या घटनेची कारवाई खडकलाट स्थानकाचे एस आय पुजारी हवलदार आनंद पांडव विनोद कंग्राळकर यन्नम कांबळे संतोष बडोदे यन्नम पुजारी निपाणी ग्रामीणचे श्रीशेल गळतगी राजू गोरखनकर शहर स्थानकाचे उदय कांबळे शेखर असोदे निपाणी बसवेश्वर स्थानकाचे मुत्तन्ना नाईक निखिल संकेश्वर बाहुबली महाजन आदी सहभागी झाले होते या घटनेची नोंद खडकलाट पोलिसात झाली आहे